नमस्कार, या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. सीटेट एक्झामिनेशन ही 1 डिसेंबर 2024 रोजी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे आणि यासाठीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन हे सुरू झालेले असून ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, व्हिडिओ कुठेही पास स्किप करू नका. बारीक सारीक सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, ज्याच्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेट काढत असताना डिजिलॉकरवरून पण कोणती अडचण येणार नाही. तसेच महिलांनी नेमका कोणत्या नावाने ऍप्लिकेशन करावं, त्याच्यानंतर आधार कार्डवरचं नाव टाकायचं का, भाषा पहिली भाषा दुसरी तुम्हाला नेमकी कोणती चूज करावी ज्याच्यामुळे तुम्हाला सीटेट योग्य प्रकारे पास होता येईल, त्यानंतर पेपर 2 मध्ये जे विषय आपल्याला चूज करायचे असतात ते कशा पद्धतीने चूज करावे, या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर यासाठी हाडपासपर्यंत पात्र ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी आपण सीटेट.nic.in या वेबसाईटला यायचं आहे. त्यानंतर अप्लाय फॉर सीटेट 2024 ही लिंक तुम्हाला दिसेल, या लिंकवरती आपण क्लिक करावं. या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला अप्लाय फॉर सीटेट 2024 यावरती आपण क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी आपण नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचंय. यावरती आपण क्लिक केलं की अशा पद्धतीने फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्ही वाचू शकता, सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नंतर आपण आय हॅव डाउनलोडेड इन्फॉर्मेशन बुलेटिन यासमोर एक चेकबॉक्स आहे, त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड यावरती आपण क्लिक करावं. त्यानंतर आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतो. या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे. वैयक्तिक माहितीमध्ये आपण या ठिकाणी तुमचं कॅन्डिडेट नेम, तर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव, तर हेच या ठिकाणी या वरच्या कॉलममध्ये पण टाकायचं. बरेच जण या ठिकाणी फक्त स्वतःचं नाव टाकतात, पुढे वडिलांचं आडनाव टाकत नाहीत. तर या ठिकाणी खालच्या कॉलममध्ये वडिलांचं नाव टाकायचंय, आईचं नाव खाल तिसऱ्या कॉलममध्ये टाकायचंय, तर पूर्ण नाव या ठिकाणी पण वरती टाकायचं आहे. तर लक्षात ठेवा, महिलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तुम्ही नाव टाकत असताना जर लग्नानंतरचं नाव तुमचं बदललेलं असेल आणि तुमच्याकडे गॅजेट सर्टिफिकेट वगैरे असेल, तर तुमचं जे पहिलं नाव असणार आहे पण आधार कार्डवरचं, तर तेच या ठिकाणी तुमचं नाव टाका. म्हणजे आधार कार्डवरची स्पेलिंग बघा, तुमचं जे नाव असेल तर ते नाव या ठिकाणी टाका. शक्यतो या ठिकाणी आपलं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे तर त्याप्रमाणे या ठिकाणी पण नाव टाका. परंतु महिलांच्या बाबतीमध्ये जर या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम पण बदललेलं असेल, म्हणजे एक लक्षात ठेवा, आता मी हे जे नाव आहे ते पण पूर्ण या ठिकाणी पण टाकतो आणि त्यानंतर पण तुम्हाला सांगतो. या ठिकाणी हे पूर्ण नाव आपण या ठिकाणी पण टाकतोय. तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी नाव टाकलं. आता लक्षात ठेवा, हे जे नाव आहे तर हे 10वीच्या सर्टिफिकेटवरती पण असंच नाव या ठिकाणी आहे. आता 10वी सर्टिफिकेट सुरुवातीला आडनाव असतं, परंतु या ठिकाणी आपण टाकत असताना सुरुवातीला पण नाव टाकलं पा फर्स्ट नेम. आता महिलांनी जर समजा तुमचं जे फर्स्ट नेम आहे या ठिकाणी म्हणजे हायलाईट केलेलं आहे, हे फर्स्ट नेम तुमचं असणार आहे, जे काय तुमचं नाव असेल स्वतःचं. हे जर तुमचं 10वीच्या सर्टिफिकेटवरचं सेम असेल आणि लग्नानंतरचं आधार कार्डवरचं पण सेम असेल, पुढे या ठिकाणी तुम्ही मग कोणतंही नाव टाकलं तरी चालतं. फक्त जे फर्स्ट नेम तुमचं असणार आहे, म्हणजे स्वतःचं जे नाव असणार आहे, ते तुमच्याकडे दोन्हीकडे सेम असेल, म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेटवरचं आणि त्यानंतर तुमचं आधार कार्डवरचं लग्नानंतरचं पण, तर ते आहेतच या ठिकाणी टाका. पुढे तुमचं कोणतंही नाव असेल, पतीचं असेल, आडनाव असेल तरीही चालेल. परंतु जर महिलांच्या बाबतीमध्ये तुमचं पहिलंच नाव या ठिकाणी बदललेलं असेल, म्हणजे लग्नानंतर तुमचं जे फर्स्ट नेम असणार आहे पा, हे जर तुमचं बदललेलं असेल, तर मात्र या ठिकाणी तुम्ही काय करा, आधार कार्डवरचं जे नाव बदललेलं आहे तर ते या ठिकाणी टाका. आणि यासाठी तुमच्याकडे पा गॅजेट असावं किंवा पॅन कार्ड असावं, म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस पा आयडी प्रूफ तुम्हाला तो घेऊन जाता येईल. कारण तुमचं जे काही तर नाव असणार आहे तेच तुमचं हॉल तिकीटवरती असणार आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे एक आयडी प्रूफ असावा किंवा गॅजेट वगैरे असावं पण महिलांच्या बाबतीमध्ये. लक्षात ठेवा, हा पॉईंट या ठिकाणी खूप महत्वाचा असणार आहे. मात्र जर पहिलं नियम तुमचं या ठिकाणी सेम असेल आधार कार्डवरचं आणि 10वीच्या सर्टिफिकेटवरचं, तर मग या ठिकाणी तुमचं 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणेच नाव टाका आणि नंतर तुम्ही मग आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून नंतर जोडू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुमचं वडिलांचं नाव पण येणार आहे, त्यानंतर या ठिकाणी आईचं नाव येईल. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपण व्यवस्थित पण टाकायचे. बऱ्याच जणांकडून पण डेट ऑफ बर्थ चुकतात आणि मग नंतर तुमचं डिजिलॉकरला सर्टिफिकेट येत नाही. त्यानंतर या ठिकाणी जेंडर चूज करावं. आयडी टाकत असताना तुमच्याकडे जे व्हॅलिड प्रूफ असेल, तुमचा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तर ते आपण या ठिकाणी पण चूज करावं. या ठिकाणी पण आयडी टाकत असताना तुमचा वोटर आयडी असेल, पासपोर्ट असेल, बँक पासबुक असेल, रेशन कार्ड असेल, एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ असेल, तर या ठिकाणी तुम्ही तुमचं आधार कार्ड टाकू शकता हा ऑप्शन चूज करून. किंवा तुम्हाला पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि इतर वर तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी चूज करायचे आहेत.
तुम्हाला आधार नंबर टाकायचा असेल तर हा ऑप्शन आपण चूज करायचा आणि खाली या ठिकाणी पहा आधार नंबर तुमचा टाकायचा. त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचा पत्ता टाकायचा आहे. ऍड्रेस आपण या ठिकाणी टाकावा. या ठिकाणी जो सध्याचा ऍड्रेस आहे तो टाका. परमनंट ऍड्रेस आणि वरचा ऍड्रेस सेम असेल तर आपण यासमोर टिक करावी. नंतर खाली पहा या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. सिक्युरिटी पिन आपण यापैकी जो एक असेल तो प्रश्न या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन आपण चूज करायचा आहे. आन्सर या ठिकाणी पण द्यायचं आहे आणि सिक्युरिटी पिन टाकून आपण पण सबमिट करायचं आहे. तर लक्षात ठेवायचं इथलं नाव टाकत असताना मात्र तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणची संपूर्ण माहिती व्यवस्थित फिलअप करा. चूज पासवर्ड आपण या ठिकाणी चूज करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड टाका. सिक्युरिटी क्वेश्चन आपण यापैकी एक चूज करायचा आहे. त्यानंतर त्याचं सिक्युरिटी आन्सर या ठिकाणी टाकायचं आहे. सिक्युरिटी पिन तुम्हाला या ठिकाणी पण ग्रीन कलरमध्ये जो काय पण दिसेल तो आपण या ठिकाणी टाकावा. जो ग्रीन कलर मध्ये दिसेल तर तोच या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. जर पण दिसत नसेल तर आपण या ठिकाणी पण रिलोड कॅप्चा यावरती सिक्युरिटी पिन यावरती पण क्लिक करू शकतो. सगळी माहिती आपण भरल्यानंतर पण सबमिट यावरती क्लिक करायचा आहे. सबमिट यावरती आपण पण क्लिक केलं या ठिकाणी पण रिव्ह्यू पेज येईल. आपण यावरती पण क्लोज यावरती क्लिक करायचं आहे. वर आपण जी पण इन्फॉर्मेशन भरली ती सगळी वरती तुम्हाला माहिती येणार आहे. ती सगळी माहिती एकदा चेक करा. तुमचं नाव, ऍड्रेस, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी, ती सगळी माहिती आपण चेक करा. तुमचं नाव वगैरे पण बरोबर आलेलं आहे का. सगळी माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी जे चेकबॉक्स तुम्हाला दिसत आहेत यासमोर आपण टिक करायचे आहे. यासमोर टिक केल्यानंतर सगळी माहिती तुमची बरोबर असेल त्यानंतर आपण आय ॲग्री यावरती क्लिक करावं. जर वरील माहितीमध्ये काही तुम्हाला बदल करायचा असेल तर आपण एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचे. सगळी माहिती तुमची बरोबर असेल तर आपण सबमिट अँड सेंड ओटीपी यावरती क्लिक करा. त्यानंतर डू यू विश अशा प्रकारचा एक मेसेज येईल. आपण येस यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही जो काय पण मोबाईल नंबर दिलेला असेल त्याच्यावरती पण एक ओटीपी पाठवला जाईल. तर बघा इथं तुम्ही जो काय मोबाईल नंबर दिलेला असेल तर त्याच्यावरती पण एक ओटीपी पाठवला जातो. सेंड ओटीपी यावरती आपण क्लिक केलं या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पण ओटीपी येतो. तर बऱ्याच वेळेस पण ओटीपी येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला परत परत ट्राय करावं लागेल. आणि जर समजा ओटीपी नाही आला त्या ठिकाणी तुम्ही रिसेंट ओटीपी यावरती पण क्लिक करायचं आहे म्हणजे पण ओटीपी येईल. त्यानंतर आपण ओटीपी टाकला की या ठिकाणी सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचा आहे. यावरती आपण क्लिक केलं की तुमचा ओटीपी पण व्हेरीफाय होईल आणि तुमचा फॉर्म पण रजिस्टर या ठिकाणी होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपली पहिली स्टेप या ठिकाणी कम्प्लीट झाली आहे. पहा रजिस्ट्रेशन फॉर्म पण कम्प्लीटेड असं स्टेटस दिसेल. आता आपल्याला दुसरी स्टेप पूर्ण करायची आहे आणि ती म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट करायचं आहे. यासाठी आपण कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या समोर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, अप्लाय फॉर एक्झामिशन सिटी, क्वालिफिकेशन, अपलोड फोटोग्राफ, सिग्नेचर आणि फायनल सबमिट अशा प्रकारचे टॅप दिसतील. त्यामधला आपण पहिला टॅप कम्प्लीट केला आहे रजिस्ट्रेशन करते वेळेस. आपण या ठिकाणी पर्सनल डिटेलची माहिती भरण्यासाठी यावरती पण क्लिक करायचं आहे. तर आता यामध्ये आपण जी ऑलरेडी माहिती भरलेली होती तर तीच माहिती या ठिकाणी येईल. जर तुमचं सुरुवातीला रजिस्ट्रेशन करते वेळेस नाव वगैरे काय चुकलेलं असेल तर इथं सुद्धा तुम्ही एकदा चेक करा की तुमचं नाव पूर्ण आलेलं आहे का. तुमची बर्थ डेट, त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव, आईचं नाव या ठिकाणी बरोबर आलेलं आहे का. आणि त्यानंतर पण खालची माहिती आपण या ठिकाणी पण फिलअप करायची आहे एक एक करून. त्यानंतर या ठिकाणी पण नॅशनॅलिटी काय आहे इंडियन ती चूज करावी. त्यानंतर आपण पण कॅटेगरी चूज करायची. पण कॅटेगरीमध्ये चार कॅटेगरी आपल्याला चूज करता येतात. पहिले जनरल, एससी, एसटी, ओबीसी आणि पण एनसीएल आहे. पा आता लक्षात ठेवा ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील जे ओबीसी आहेत ते, त्यानंतर एनटीसी, एनटीडी, व्हीजीए हे सर्वजण या ठिकाणी येतील ज्यांच्याकडे पण एनसीएल सर्टिफिकेट आहे म्हणजे ज्यांच्याकडे पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या यादीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या कॅटेगरी पण या ठिकाणी पण लिस्टेड आहेत म्हणजे समजा ओबीसी असेल, एनटीसी असेल, एनटीडी असेल, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये जर या ठिकाणी ओबीसीमधून समावेश असेल अशा सर्व कॅटेगरीने ओबीसीमधून आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे. बाकी एससी एसटी कॅटेगरी असणार आहे आणि जनरलमधून आता या ठिकाणी बघा ईडब्ल्यूएसचा कुठलाही ऑप्शन नाही. त्याच्यामुळे पहा ईडब्ल्यूएस धारक जेवढे काय असतील आणि बाकी जे काय राहिले जे ओबीसीमध्ये येत नाहीत म्हणजे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल या सर्वांनी पण जनरलमधून ऍप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आहात का, असाल तर तुम्हाला येस करायचं आहे. येस केलं तर तुम्हाला खाली या ठिकाणी पण ऑप्शन येतील टाइप ऑफ डिसेबिलिटी वगैरे. जर तुम्ही नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसेबिलिटी पीडब्ल्यूडी धारक आहात का, असाल तर येस का, नसाल तर पण नो करायचं आहे. त्यानंतर पहा एम्प्लॉयमेंट स्टेटस, तुम्ही एम्प्लॉयर असाल त्या ठिकाणी एम्प्लॉयड ॲज अ टीचर, एम्प्लॉयड ऑफ द दन टीचर,
किंवा नसाल तर नॉट एम्प्लॉईड याच्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर सिक्युरिटी पिन टाकायचा आहे आणि पास सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून आपण कन्फर्म करायचं आहे येस म्हणून. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी पण फिल होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला पुढचा जो काही टॅब भरायचा आहे तो म्हणजे अप्लाय फॉर अँड एक्झामिनेशन सिटी डिटेल्स. आता यामध्ये पहा अप्लाइंग फॉर पेपर एक, पेपर दोन, सहावी ते आठवी आणि बोथ पेपर. आता ठिकाणी तुम्हाला बोथ पेपर द्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही बोथ पेपर देऊ शकता. दोन्हीपैकी एकच द्यायचा असेल तर एक पेपर तुम्ही चूज करायचा आहे. आता ठिकाणी समजा मी बोथ पेपर या ठिकाणी पहा चूज करतो. आता बोथ पेपर पहा कोणाला देता येतील तर लक्षात ठेवायचं की ज्यांचं डीएड आहे डीटीएड आहे तर अशाच उमेदवारांना पहा दोन्ही पेपर देता येतील. म्हणजे तुमचं फक्त बीएड असेल तर मात्र तुम्हाला फक्त सेकंड पेपर देता येणार आहे. म्हणजे तुम्ही तो द्या, पहिलाही तुम्हाला पेपर देता येईल परंतु त्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे तुमचं डीएड असेल आणि बीएड पण असेल तर या ठिकाणी तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता. आणि जर तुमचं फक्त डीएड असेल, फक्त डीएड असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट आहे तरीही तुम्ही या ठिकाणी दोन्ही पेपर पण चूज करू शकता. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पहा दोन्ही पेपर द्यायचे असेल दोन्ही पेपर द्या. त्यानंतर पुढचा या ठिकाणी मुद्दा येतो म्हणजे लँग्वेज पहिली कोणती चूज करावी आणि पण लँग्वेज दुसरी कोणती चूज करावी. आता या ठिकाणी बघायचं की पहिली लँग्वेज तुम्ही शक्यतो पण मराठी लँग्वेज घ्या. मराठी लँग्वेज या ठिकाणी घ्यायची आहे फर्स्ट. लँग्वेज दुसरी कोणती असायला पाहिजे तर दुसरी लँग्वेज आपण पण या ठिकाणी हिंदी चूज करायची आहे. तुम्ही या ठिकाणी पहिली हिंदी दुसरी मराठी, पहिली इंग्रजी दुसरी मराठी, पहिली हिंदी दुसरी मराठी असंही या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे ज्या काही भाषा तुम्हाला यामध्ये पण दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही दोन भाषा म्हणजे पहिली वेगळी पाहिजे आणि दुसरी वेगळी पाहिजे दोन्ही या ठिकाणी पण सेम घेता येत नाहीत. त्यानंतर पहा मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर क्लासेस 1 ते 5 साठी क्वालिफिकेशन काय आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे पहा ऑप्शन येतील. आता यामध्ये बघा पहिला ऑप्शन कोणी चूज करायचा आहे तर या ठिकाणी तुमचं 12वी असेल प्लस त्याचं 50% मार्क्स तुम्हाला डीएडला असतील. म्हणजे 12वी प्लस 50% मार्क्स असतील तर पहिला ऑप्शन तुम्ही चूज करायचा आहे. दुसरा ऑप्शन कोणी चूज करायचा आहे पहा सिनियर सेकंडरी 85% मार्क्स पासड पर्सिंग 2 इयर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन. म्हणजे या ठिकाणी 45 मार्क्स तुम्हाला असतील 10वी 12वीमध्ये आणि तुमचं डीएड असेल एनसीटी रूल अनुसार तर दुसरा ऑप्शन चूज करायचा आहे. तिसरा ऑप्शन पहा कोणी चूज करायचा आहे तर पहा सिनियर सेकंडरी आणि 4 वर्षांचं बीएड असेल तुमचं. 4 वर्षांचं बीएड जो इंटिग्रेटेड कोर्स आहे तो तिसरा ऑप्शन चूज करावा. आणि चौथा ऑप्शन कोणी चूज करायचा आहे जर तुमचं स्पेशल डीएड असेल त्या ठिकाणी चौथा ऑप्शन चूज करायचा आहे. म्हणजे जे काही सर्वसाधारण 50% मार्क्स असेल तुम्हाला 12वीला तर पहिला ऑप्शन चूज करा आणि डीएड असेल तर. आणि दुसरा ऑप्शन 85% 12वी मार्क असेल पण दुसरा ऑप्शन चूज करायचा आहे तर आपण या ठिकाणी पहिला ऑप्शन चूज करूया. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 6वी ते 8वीसाठीचे 1 ते 8 पर्यंत ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन अशाने चूज करायचा आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि डीएड आहे. लक्षात ठेवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट आणि पहा डीएड आहे त्यांनी पहिला ऑप्शन चूज करा. दुसरा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल 50% मार्क आणि तुमचं बीएड असेल 1 वर्ष असो 2 वर्ष असो त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन चूज करायचा आहे. तिसरा ऑप्शन या ठिकाणी तुमचं जर ग्रॅज्युएशनला 45% मार्क्स तुम्हाला मिळालेले असतील आणि तुमचं बीएड असेल तर तिसरा ऑप्शन तुम्ही चूज करायचा आहे. चौथा ऑप्शन या ठिकाणी 4 वर्षांचं ज्यांचं बीएड आहे त्यांनी चौथा ऑप्शन चूज करायचा आहे. पाचवा ऑप्शन या ठिकाणी तुमचं 50% मार्क ग्रॅज्युएशन विथ 4 वर्षांचं BA BSc एड असेल किंवा BA एड असेल तर पाचवा ऑप्शन चूज करावा. सहावा ऑप्शन या ठिकाणी तुमचं स्पेशल बीएड असेल तर सहावा ऑप्शन चूज करायचा आहे. पण सातवा ऑप्शन अशाने चूज करायचा आहे की वर जे काही पाय 1 ते 6 ऑप्शन आहेत यापैकी तुम्ही बसत नसाल आणि मात्र तुमच्याकडे पाय डिग्री असेल म्हणजे बीएड वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही हा सातवा ऑप्शन चूज करायचा आहे. आठवा ऑप्शन अशाने चूज करायचा आहे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. लक्षात ठेवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तुम्हाला 50% मार्क आहेत आणि या ठिकाणी तुम्ही 3 वर्षांचं लक्षात ठेवायचं 3 वर्षांचं बीएड तुम्ही इंटिग्रेटेड करत असाल किंवा एमएड करत असाल. जर तुमचं 2 वर्षांचं बीएड असेल 1 वर्षाचं असेल तुम्हाला वरती ऑप्शन सांगितले हा ऑप्शन अशासाठीच आहे तुमचं पीजी असेल आणि तुम्ही 3 वर्षांचं बीएड किंवा एमएड करत असाल तर आठवा ऑप्शन आपण चूज करायचा आहे. म्हणजे तुमचं जर डीएड असेल ग्रॅज्युएशन असेल तर दोन्ही ठिकाणी पहिलाच ऑप्शन येणार आहे. बीएड असेल तर या ठिकाणी मात्र तुम्हाला दुसरा ऑप्शन पण चूज करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन या ठिकाणी पण चूज करा. त्यानंतर सब्जेक्ट ऑफर फॉर पेपर सेकंड. आता पेपर सेकंड साठी तुम्हाला सब्जेक्ट कोणता घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा मॅथमॅटिक्स आणि सायन्स. तुमचं ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्स आणि सायन्स मधून असेल BSc वगैरे असेल आणि ग्रॅज्युएशनला तुमचा मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी हा स्पेशल विषय असेल म्हणजे लँग्वेज विषय असेल तर तुम्ही मॅथमॅटिक्स हा विषय चूज करू शकता. सोशल सायन्स विषय अशाने पण चूज करायचा आहे. तुमचं ग्रॅज्युएशन हे सामाजिक शास्त्र या विषयातून झालेलं असावं किंवा
तुमचं भाषा विषयातून ग्रॅज्युएशन असावं म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी या भाषा विषय तुमचं ग्रॅज्युएशन असावं. म्हणजे मॅथमॅटिक्स सायन्स स्टुडंटना मॅथमॅटिक्स सायन्स हा कंपल्सरी असतो, सोशल सायन्स स्टुडंटना सोशल सायन्स हा कंपल्सरी असतो, आणि जे लँग्वेज विषयातून ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे म्हणजे मराठी हिंदी आणि इंग्रजी, तर या दोघांनी कोणताही म्हणजे या लँग्वेज मधून ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे यांनी दोन्हीपैकी कोणताही एक विषय चूज करावा. आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहा, ज्यांच्या काही युनिव्हर्सिटी असे असतात वायसीएम युनिव्हर्सिटी असेल त्या ठिकाणी दोन दोन विषयातून तुम्हाला डिग्री दिली जाते. म्हणजे समजा मराठीमधून पण तुम्हाला डिग्री मिळते, म्हणजे मराठी विषय पण स्पेशल असतो आणि पहा एखाद्याचा इतिहास विषय पण स्पेशल असतो. म्हणजे मराठी आणि इतिहास विषय दोन स्पेशल तुमचे विषय असतील तर लक्षात ठेवा तुम्ही मॅथमॅटिक्स हा विषय ठेवू नका, कारण तुमचा हिस्ट्री हा विषय सोशल सायन्स मधून आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सोशल सायन्स मधून या ठिकाणी परीक्षा द्यायची आहे, ज्याच्यामुळे तुम्ही मराठी विषयाला पण पात्र ठरता आणि पहा सगळ्यात महत्वाचं सोशल सायन्सला पण पात्र ठरता. तर अशा पद्धतीने ज्यांचे दोन सब्जेक्ट आहेत पहा ग्रॅज्युएशनला त्यांनी लक्षात ठेवायचं, विचार करून विषय या ठिकाणी चूज करायचा आहे. तुमचा फक्त लँग्वेज विषय असेल, फक्त लँग्वेज, कारण पुणे युनिव्हर्सिटी असेल तर फक्त एकाच विषयातून डिग्री देते, तर त्यावेळेस ज्यांची फक्त एकाच विषयातून डिग्री आहे तर त्यांनी मग दोन्हीपैकी कोणताही एक विषय घेतला म्हणजे लँग्वेज मधून तर या ठिकाणी पहा चालणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही तुमचे विषय निवडायचे आहेत. त्यानंतर पहा क्वालिफाईंग एक्झामिनेशन, आता याच्यामध्ये काय करायचं आहे, क्वालिफाईंग एक्झामिनेशन मध्ये तुमचं जर डीएड असेल डिप्लोमा इन एज्युकेशन तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन चूज करायचा आहे पहिला. म्हणजे तुम्ही वरती आपण समजा डीएडची माहिती भरली खाली बीएडची माहिती भरली, तर पहिला ऑप्शन समजा जर तुमचं डीएड असेल तर डीएडचं ऑप्शन चूज करायचं आहे, जर तुमचं बीएड पण असेल तर या ठिकाणी पहा बीएडचं ऑप्शन चूज करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवा डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे पहा डीएड आणि डिग्री इन एज्युकेशन म्हणजे तुमचं बीएड असणार आहे. तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला कुठलंही ऑप्शन चूज करायचं आहे, तुमचं डीएड असेल किंवा बीएड असेल. त्यानंतर आता एक्झामिनेशन सिटी आपल्याला चूज करायचे पहा, ज्या काही चार सेंटर आहेत आपण आपलं जे स्टेट आहे महाराष्ट्र ते चूज करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट चूज केलं की तुम्हाला या ठिकाणी पहा पुढे चार सेंटर आहे ते चूज करता येतात, अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे सोलापूर. तुम्ही यापैकी एक पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. परत एकदा आपण या ठिकाणी महाराष्ट्र चूज करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे जवळचं एखादं सेंटर असेल ते आपण या ठिकाणी चूज करावं. शक्यतो पहिलं जे सेंटर आहे तर त्याच्यावरती तुमच्या ठिकाणी एक्झामिनेशन असणार आहे, परंतु आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून चारही सेंटर या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर चारही आपण या ठिकाणी सेंटर दिले की या ठिकाणी आपला हा जो फॉर्म आहे तो पण सेव्ह करायचा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही भाषा आहे त्या भाषा आणि तुमचे जे काही पा कोड आहेत तर ते या ठिकाणी व्यवस्थित पण चूज करायचे आहेत. आणि जो सेकंड सब्जेक्ट आहे ऑफर्ड सब्जेक्ट तर तो या ठिकाणी तुमच्या ग्रॅज्युएशनच्या विषयानुसार पण चूज करायचा आहे. खाली क्वालिफाईंग एक्झामिनेशन आपण या ठिकाणी व्यवस्थित टिक करावी. त्यानंतर आपण पण ही माहिती सेव्ह करायची आहे, पण सेव्ह अँड नेक्स्ट कन्फर्म यावरती पण क्लिक करायचं आहे. तर आपली या ठिकाणी जी माहिती आहे पण क्वालिफाईंग एक्झामिनेशनची तर ती या ठिकाणी माहिती पण सेव्ह होणार आहे. त्यानंतर पण क्वालिफिकेशन डिटेल्सची माहिती पण फिलअप करायची आहे. तर या ठिकाणी पण लक्षात ठेवा आता तुम्ही पाठीमागे जी माहिती पण भरलेली आहे म्हणजे आता बघा पाठीमागच्या फॉर्ममध्ये पण मी काय केलेलं आहे की या ठिकाणी पहा पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पेपर दिलेत. या ठिकाणी माझं डीएड पण आहे म्हणून मी डीएडची माहिती या ठिकाणी टाकली आणि पहा बीएड पण आहे आणि याचबरोबर पहा मी क्वालिफाईंग एक्झामिनेशनमध्ये पहा डीएडच्या समोर पण टिक केलेला आहे आणि पहा बीएडच्या समोर सुद्धा पण टिक केलेला आहे. आणि त्याच्यामुळे पहा क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये पहा मी पाठीमागे या फॉर्ममध्ये डीएड आणि बीएड समोर पण टिक केल्यामुळे किंवा दोन्ही क्वालिफिकेशनला या ठिकाणी टिक केल्यामुळं जे क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरण्यासाठी डिप्लोमा इन एज्युकेशनची माहिती या ठिकाणी भरायची आहे म्हणजे तुमचे डीएडचे मार्क पण टाकावे लागतील तुम्हाला. या ठिकाणी लक्षात ठेवा बरेच जण पहा बीएचे वगैरे मार्क टाकतात, तर तसं नाही, तर डिप्लोमा इन एज्युकेशनचे डीएडचे मार्क तुम्हाला या ठिकाणी टाकायचे असतात, पण तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क या ठिकाणी टाकायचे नाहीत. आणि डिग्री इन एज्युकेशन म्हणजे तुमचे बीएडचे मार्क या ठिकाणी टाकायचे, कारण या ठिकाणी पण मी दोन्हीही एक्झामिनेशन या ठिकाणी पण चूज केलेल्या आहेत. आता समजा फक्त माझं बीएडच असेल तर या ठिकाणी पण मी पाठीमागची माहिती आहे ती पण बदलतो, तर फक्त तुम्हाला पुढे बीएडचेच मार्क पण टाकण्यासाठी येतील. आता या ठिकाणी मी काय करतो बघा की जो काही समजा डिप्लोमा इन एज्युकेशन आहे ते या ठिकाणी पण मी कॅन्सल करतो आणि या ठिकाणी पण परत एकदा पण माहिती मी पण सेव्ह करतो. सेव्ह अँड पण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून आर यू शुअर ऑन आपण कन्फर्म क्लिक करायचं आहे. कन्फर्म यावरती आपण पण क्लिक केलं की पुढे आता या ठिकाणी फक्त डिग्री इन एज्युकेशनची माहिती पण भरता येणार आहे.
तर बघा डीएडची माहिती आता मला भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही पाठीमागे ज्या समोर टिक केली तर त्या सगळ्यांची माहिती या ठिकाणी भरावी लागेल. म्हणजे ग्रॅज्युएशनची माहिती या ठिकाणी कुठेही भरण्याची आवश्यकता नाही. आता तुमचं डीएड असेल बीएड असेल या ठिकाणी येणार आहे पा डिग्री इन एज्युकेशन म्हणजे बीएड आणि डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे तुमचं डीएड असेल किंवा डीटेड किंवा डीएड असेल. आता पास स्टेटस या ठिकाणी तुम्हाला पार्सल किंवा अपिअरिंग म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जरी अपिअर असाल तरीही तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. पास सीटेट साठी फर्स्ट इयर मध्ये असाल तरीही तुम्ही पास असाल तर पास याच्यावरती पण क्लिक करायचं आहे. इयर ऑफ पासिंग तुमचं काय आहे जर तुमचं बी एड डी एड असेल तुम्ही पास केलं तर इयर ऑफ पासिंग तुमचं कोणतं आहे तर ते आपण इयर पास चूज करावं. त्यानंतर या ठिकाणी बोर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन नेम या ठिकाणी आपल्याला चूज करायचं आहे तर यावरती आपण क्लिक करायचं आहे. आता यावरती आपण क्लिक केलं की भरपूर मोठी पण यादी येते. यामध्ये तुमचं जे नाव आहे ते आपण चूज करायचं आहे. त्या यादीमध्ये तुमचं बोर्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन नेम या ठिकाणी एकदा पास चेक करा. तुमचं ते असेल तर या ठिकाणी ठीक आहे पास सर झालं तर अन्यथा या ठिकाणी पास सगळ्यात खाली पा ऑदर्स हा ऑप्शन आहे यावरती पास क्लिक करायचं आहे. यावरती आपण पास क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला पुढे थोडासा वेट करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी किंवा इन केस ऑदर तर हे जे नाव आहे हे नाव टाकण्यासाठी पुढे तुम्हाला मॅन्युअली ऑप्शन येईल. यामध्ये तुमच्या बोर्ड युनिव्हर्सिटीचं किंवा कॉलेजचं नाव पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने यामधून तुम्हाला जो काही सगळ्यात खालचा ऑदर ऑप्शन आहे तर हा तुम्हाला चूज करावा लागणार आहे. यामध्ये तुमच्या शाळेचं नाव असेल तुमच्या कॉलेजचं नाव असेल युनिव्हर्सिटी नेम असेल तर ते तुम्ही पास सर्च करा. या ठिकाणी कीवर्ड पण टाईप करा आणि त्या ठिकाणी तुमचं कॉलेजचं नाव वगैरे येईल ते सिलेक्ट करा. तर पहा अशा प्रकारे तुम्ही एक कीवर्ड पा वरती टाईप करा आणि तुमच्या कॉलेजचं नाव पा या ठिकाणी तुम्हाला खाली आलेलं पा बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने ही तुम्ही या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं नाव जे असेल तर ते या ठिकाणी पा चूज करू शकता. कॉलेजचं नाव चूज केलं तर तुम्हाला पुढे पा टाकण्याची आवश्यकता नाही. मात्र कॉलेजचं नाव तुमचं नसेल तर ऑदर ऑप्शन चूज करा आणि पुढे मग तुमच्या कॉलेजचं नाव तुम्हाला टाकता येते. तुमचा या ठिकाणी जो रिझल्ट आहे तो कसा होता पर्सेंटेज वाईज होता की कसा होता सीजीपी होता तो आपण या ठिकाणी पा चूज करायचा आहे. त्यानंतर पर्सेंटेज तुम्ही या ठिकाणी चूज केलं की या ठिकाणी तुम्हाला टोटल मार्क्स किती आहे ते तुम्हाला टाकावे लागतील. टोटल मार्क्स त्यानंतर तुम्हाला त्यापैकी किती मार्क्स पण मिळाले ते तुम्हाला टाकायचे आहेत. आणि या ठिकाणी आपण बाजूला क्लिक करायचं आहे. पुढे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतील. त्यानंतर पण इन्स्टिट्यूट पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता इन्स्टिट्यूट पिनकोड काय टाकायचा तर तुमचं कॉलेज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जो पोस्टल पिनकोड आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे पा. इन्स्टिट्यूट पिनकोड म्हणजे पोस्टल पिनकोड असणार आहे. पोस्टाचा पिनकोड असणार आहे एरियाचा पिनकोड असेल आणि नंतर सिक्युरिटी पिन जो तुम्हाला दिसत असेल तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. जर आला नसेल पिनकोड तर तुम्ही या ठिकाणी रिलोड याच्यावरती पण क्लिक करायचं आहे. जे काय ग्रीन कलरचं ऑप्शन आहे याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणची माहिती आपण भरून सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पण क्लिक करायचं आहे. जर तुमचं पण डीएड बीएड दोन्ही असेल त्या ठिकाणी लक्षात ठेवा डिग्री इन एज्युकेशन येईल डिप्लोमा इन एज्युकेशन येईल त्या ठिकाणची दोन्ही माहिती भरायची आहे. या ठिकाणी पण ग्रॅज्युएशनची किंवा तुमचं जे काही वेगळं एज्युकेशन असेल त्याची माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त डीएड आणि बीएडचेच मार्क भरायचे आहेत. कन्फर्म यावरती आपण क्लिक करायचं आहे. या ठिकाणची माहिती तुमची पास सेव्ह होईल. आता पहा या ठिकाणी एक ऑप्शन आपला पहा राहिलेला आहे पहा कोर्स अँड स्ट्रीम नेम. आता या ठिकाणी तुमचं जर बी एड असेल त्या ठिकाणी पहा एज्युकेशन एलिमेंटरी एज्युकेशन ही येणार आहे. तुमचं डी एड असेल तरीही पहा तेच या ठिकाणी पहा येणार आहे. आपला तो ऑप्शन पण राहिलेला होता. बाकी आपण सगळी इन्फॉर्मेशन पण भरलेली आहे. त्यानंतर आपण परत एकदा सिक्युरिटी पिन टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ही माहिती आपण सेव्ह करायची. सेव्ह अँड नेक्स्ट कन्फर्म यावरती आपण क्लिक करावं. कन्फर्म केलं या ठिकाणी तुमची माहिती पहा सेव्ह होईल. पहा आपली ही स्टेप राहिलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर पा अपलोड करायचा आहे पा. फोटो कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त पा 200 KB असावा पा. जेपीजी फॉर्मॅटमध्ये आपण स्कॅन करून फोटो या ठिकाणी पा चूज फाईल यावरती क्लिक करून तो अपलोड करायचा आहे. सिग्नेचर सुद्धा त्याच पद्धतीने पा अपलोड करायचे आहे. आता ठिकाणी आपण फोटो वगैरे अपलोड केलं की या ठिकाणी पा आपला जो फॉर्म आहे तो आपला पा प्रिव्ह्यूमध्ये पा दिसेल. या ठिकाणी मी फोटो आणि पा सिग्नेचर अपलोड करतो. फोटो आणि सिग्नेचर आपण या ठिकाणी फाईल चूज केली की त्यानंतर आपल्याला पा अपलोड यावरती पा क्लिक करायचं आहे. अपलोड यावरती आपण पा क्लिक केलं की तुमचा जो फोटो आहे तो पा या ठिकाणी सक्सेसफुल अपलोड अशा प्रकारचा मेसेज येईल. जर पा अशा प्रकारचा मेसेज नाही आला तर त्याचा अर्थ तुम्ही फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित साईजमध्ये पा अपलोड केली नाही. तर पा तुमचे फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड झाले की पा व्ह्यूमध्ये तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट दिसतील. यावरती आपण पा क्लिक करून बघायचं आहे की तुम्ही फोटोच्या ठिकाणी फोटो आणि सहीच्या ठिकाणी सहीच अपलोड केलेली आहे का. कारण चुकून घाईघाईमध्ये या ठिकाणी फोटोच्या ठिकाणी सही आणि सहीच्या ठिकाणी फोटो अपलोड होऊ शकतो. यावरती आपण क्लिक करून तो एकदा चेक करायचा आहे. बरोबर असेल त्या ठिकाणी जो तुमचा सिक्युरिटी पिन आहे तो आपण या ठिकाणी पण टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड पण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. आपण पण सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट केलं की आपला फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी पण अपलोड होईल.
त्यानंतर आपली या ठिकाणी शेवटची स्टेप पूर्ण झाली तर रिव्ह्यू अँड रिव्ह्यू पेज या ठिकाणी येणार आहे. आपण क्लोज यावरती क्लिक करायचं आहे. क्लोज यावरती आपण पहा क्लिक केलं की आता या ठिकाणी तुमची सगळी माहिती तुम्हाला अशा स्वरूपात दिसेल, जी तुम्ही माहिती पहा या ठिकाणी भरलेली आहे. ही सगळी माहिती आपण या ठिकाणी पहा चेक करावी, दोन्ही पेपर तुम्ही भरलेला आहे का या ठिकाणी. त्यानंतर तुमचं एज्युकेशन पेपर पहिला, पेपर दुसरा काय आहे, त्यानंतर पेपर 1 ते 5 साठी तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही काय भरलं, त्यानंतर 6वी ते 8वीला क्वालिफिकेशन काय भरलं. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी फक्त बीएड भरलेलं होतं, लक्षात ठेवा. डीएड पण आहे माझा आणि बीएड पण आहे, लक्षात ठेवा. मी फक्त एकच क्वालिफिकेशन तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी फक्त त्या ठिकाणी भरलेलं आहे. त्या ठिकाणी तुमचं डीएडच्या समोर तुमची टीका असेल, बीएड समोर टीका असेल, दोन्ही तुमचं क्वालिफिकेशन असेल. जर तुमचं फक्त डीएड असेल तर डीएडच्या समोर टीका असेल, तुमचं बीएड असेल फक्त बीएडच्या समोर डिग्री इन एज्युकेशन टीका असणार आहे, कारण फक्त मी बीएडचीच माहिती पण भरलेली आहे. नंतर मी ते एडिट करणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही माहिती भरत असताना तुमची जी माहिती असेल ती भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची बीएडची माहिती वगैरे असणार आहे, तुमचा ऍड्रेस असेल, तुमचा फोटो आणि सही असेल. अशा पद्धतीने सगळी माहिती आपण पहा भरल्यानंतर आपण हे जे पर्टिक्युलर्स आहे ते पहा व्हेरीफाय करायचे आहे. सगळी माहिती तुमची बरोबर असेल तर आपण या ठिकाणी पहा टिक करायचे आहे. असे आपण या ठिकाणी पण टिक केले की त्यानंतर आपण डिक्लेरेशन आय अग्री यावरती पण क्लिक करायचं आहे. आय अग्रीवरती आपण क्लिक केलं की फायनल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन हा ऑप्शन येणार आहे. आपली सगळी माहिती बरोबर असेल तर आपण पण फायनल सबमिशन करायचं आहे. कन्फर्म येस यावरती आपण क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या फॉर्मचं फायनल सबमिशन झालं. आता या ठिकाणी आपण 2 स्टेप पूर्ण केल्या, रजिस्ट्रेशन फॉर्म आणि ऍप्लिकेशन फॉर्म. आता आपल्याला सगळ्यात शेवटचं पा फी पेमेंट करायचं आहे. तर लक्षात ठेवायचं, तुम्ही एकदा का फी पेमेंट केलं की तुम्हाला लगेच पा करेक्शन नाही करता येणार, काही चुका झाल्या असतील तर. मात्र तुम्हाला ज्यावेळेस करेक्शनची विंडो दिली जाईल त्यावेळेस तुम्हाला करेक्शन करता येईल. आता या ठिकाणी तुम्हाला वाटले की मला ऍप्लिकेशनमध्ये काही पा बदल करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पा बदल करू शकता. आता या ठिकाणी बघा, मी जे दोन्ही पेपर त्या ठिकाणी टाकलेले आहेत ते फक्त मला एकच पेपर टाकायचा आहे. तर म्हणजे असं वाटलं, असं तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी आपण एडिट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती पण क्लिक करायचं आहे. म्हणजे कशी दुरुस्ती करायची हे तुम्हाला मी सांगतो. आता ज्या टॅबमध्ये तुमचा काय बदल असेल, समजा अप्लाय फॉर यामध्ये मला बदल करायचा आहे, फक्त मला आता एकच पेपर द्यायचा आहे, फक्त सेकंड पेपर द्यायचा आहे, तर अप्लाय फॉर आपण यावरती क्लिक करायचं. आणि या ठिकाणी पण मी बोथ पेपर केलं होतं, आता मला फक्त एकच पेपर द्यायचा आहे. मी एक पेपर पास आहे तर मी फक्त दुसरा पेपर चूज करतो. त्याची भाषा तुम्हाला जी घ्यायची असेल तर ती भाषा या ठिकाणी तुम्हाला पहिली आणि दुसरी चूज करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे क्वालिफिकेशन तुम्हाला चूज करायचं आहे तो ऑप्शन आपण यापैकी चूज करावा, जो तुमचा क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया असणार आहे त्याप्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे विषय तुम्हाला घ्यायचा आहे तो विषय चूज करावा. त्यानंतर या ठिकाणी क्वालिफाईंग एक्झाम तुमचं फक्त डीएड आहे की बीएड आहे. सेकंड पेपर तुम्ही कोणत्या क्वालिफिकेशनला बेसवरती भरणार आहात, मी फक्त बीएड बेसवरती भरतोय किंवा डीएड बेसवरती भरतोय, त्या ठिकाणी तुम्ही दोन्ही ऑप्शन चूज करू शकता. किंवा एकच तुमचं डिग्री इन एज्युकेशन म्हणजे बीएड असेल तर एकच ऑप्शन या ठिकाणी चूज करा. नंतर सेंटर तुमचे आहे तसे असतील, त्यानंतर या ठिकाणी फार सगळी तुमची जी माहिती आहे त्या ठिकाणी आपण चेक करून सिक्युरिटी पिन टाका आणि पण माहिती पास सेव्ह करा, कन्फर्म करा. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जो तुम्हाला बदल करायचा असेल तो बदल करू शकता. आता तुम्ही फक्त बीएड चूज केलं तर या ठिकाणी तुम्हाला बीएडची फक्त माहिती पण भरावी लागेल. आता या ठिकाणी ही माहिती तुमची सेव्ह असेल त्यामुळे परत परत ही सेव्ह करण्याची गरज नाही. आपण आता या ठिकाणी फायनल सबमिटवरती आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला परत एकदा पहा रिव्ह्यू पेज येणार आहे. आपण क्लोज करायचं आहे, या ठिकाणी परत तीच माहिती येईल. आता आपण या ठिकाणी कोणत्या पेपरला माहिती भरलेली आहे त्या ठिकाणी पहा दिसेल पहा अप्लाईंग फॉर पेपर सेकंड, लँग्वेज तुम्ही कोणती घेतली, मिनिमम क्वालिफिकेशन कोणतं चूज केलं, सब्जेक्ट कोणता होता आणि क्वालिफाईंग एक्झाम तुमची काय आहे, तर हे या ठिकाणी पहा येणार आहे. लक्षात ठेवा, जे तुम्हाला बदल करायचा आहे तुम्ही या ठिकाणी तो बदल करू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला जो बदल करायचा असेल तर तो बदल तुम्ही पहा एडिट ऍप्लिकेशन वरती जाऊन पहा करू शकता. त्यानंतर आपण सगळ्यासमोर पहा टिक करायचे आहे, आय अग्री यावरती आपण क्लिक करायचं आणि पहा फायनल सबमिशन फॉर ऍप्लिकेशन यावरती पहा क्लिक करायचं. तुमचं फायनल सबमिशन या ठिकाणी पहा सेव्ह होईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला जो काय बदल करायचा असेल तोही तुम्ही बदल पहा करू शकता. आणि त्यानंतर पहा तुम्हाला पेमेंट करायचं आहे, पहा पेमेंट करण्याच्या आधी तुम्हाला तुमचा जो ईमेल आय डी आहे तो पण व्हेरीफाय करून घ्यावा लागेल. तर यासाठी युअर ईमेल आय डी एट टू बी व्हेरीफाईड यावरती आपण क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केलं की तुम्ही जो ईमेल आय डी टाकला तर तो या ठिकाणी येईल. जो सिक्युरिटी पिन तुम्हाला पण या ठिकाणी दिसत आहे तो सिक्युरिटी पिन या ठिकाणी आपण आहे तसा पण टाकायचा आहे. आणि सबमिट यावरती आपण क्लिक करायचं आहे. तुमच्या ईमेलला पण ओटीपी जाईल. तुमचा ईमेल पण बघायचा आहे, त्याच्यावरती पण ओटीपी आलेला असेल.
जो ओटीपी आला तो आपण या ठिकाणी टाकायचा आणि पाय व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी व्हेरिफिकेशन झालं, या ठिकाणी तुम्हाला क्लिक हियर टू गो किंवा खाली तुम्हाला युअर ईमेल आयडी इज व्हेरीफाईड अशा प्रकारचा मेसेज दिसेल. क्लिक हियर टू गो होम यावरती आपण क्लिक करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला पा पे एक्झामिनेशन फीचा ऑप्शन पा दिसेल. अशा पद्धतीने तुम्हाला जो काही ईमेल आयडी तो व्हेरीफाय आधी करून घ्यावा लागतो, नंतर तुम्ही या ठिकाणी पा पेमेंट करू शकता. तुमचा एक पेपर असेल, दोन पेपर असेल, त्याप्रमाणे या ठिकाणी तुमचं पेमेंट असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट करेपर्यंत ॲप्लिकेशनमध्ये जो काही बदल करायचा असेल तर तो बदल तुम्ही एडिट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती पा जाऊन करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पुढे करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सेटेट 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे त्यासाठीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ पाहिला आहे. भाषा कशा प्रकारे चूज करायची, तुमचं क्वालिफिकेशन काय चूज करायचं, त्यानंतर महिलांनी नेमकं नाव काय टाकायचं, या संदर्भातील सगळी माहिती आपण पाहिली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.